धाराशिव नगर परिषदेच्या संदर्भातला हा प्रश्न आहे. 4/8/2023 ला गहाळ झाल्याच्या संदर्भामध्ये एक तक्रार दिली होती. त्याच्यामध्ये एक वर्ष झालं, पहिला जो येलगट्टे नावाचे जे मुख्याधिकारी आहेत ते, त्याच्यानंतर लेखापाल आणि 2-3 कर्मचारी गेल्या 1 वर्षापासून जेलमध्ये आहे. ते जेलमध्ये गेल्याच्या नंतर हे दुसऱ्या मुख्याधिकारी आल्या, यांनी कामात सुधारणा करायच्या ऐवजी त्यांनी त्याच्यामध्ये त्यांनाच मदत करण्याचं आणि पुढे सुद्धा ही वाटचाल जी आहे भ्रष्टाचार करायची ती चालू ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि हा 29 कोटीचा जो घोटाळा आहे याच्यामध्ये हे सुद्धा 120 मध्ये हे दोन्ही लोक आरोपी होतील का? माननीय सभापती महोदय, सन्माननीय धस साहेबांनी जो विषय मांडलेला आहे काही प्रमाणात ती वस्तुस्थिती आहे. ज्या प्रकारे हा कारभार या ठिकाणी झाला आहे आणि आता मुख्याधिकारी जवळपास वर्षभर झाले जेलमध्ये आहे आणि मोठ्या प्रमाणात MB गायब होणे, पैसा काढून टाकणे अशा प्रकारचे अनेक विषय याच्यामध्ये लक्षात आलेले आहेत. तेव्हा आपण जी मागणी केली आहे त्याप्रमाणे एक SIT नेमून याची चौकशी केली जाईल. येवल्या शहरामध्ये जे गाळे झालेले आणि जुने गाळे लोकांना धारकांना आपण गाळे देणार आणि ते गाळे केव्हा सुरू करणार हा माझा महत्वाचे 2 प्रश्न आहे. दोन्ही प्रश्न स्कोपच्या बाहेरचे असले तरी आपल्याकडनं त्याची तक्रार घेण्यात येईल आणि त्याची जी काही योग्य चौकशी आहे ती चौकशीचे आदेश देण्यात येईल.